प्रत्येक शुक्रवार हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका घेऊन येतो. यंदाही वैविध्यपूर्ण कलाकृतींनी एकत्रित असं मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, कारण हिंदी मराठीसह इंग्रजी मिळून असे 6 चित्रपट या शुक्रवारी प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. अन ॲक्शन हिरो हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होतोय, ज्यात अभिनेता आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत झळकतील. ॲक्शन थ्रिलर सोबतच कॉमेडीचा तडका या चित्रपटात अनुभवायला मिळेल. अनिरुद्ध अय्यर दिग्दर्शित या चित्रपटात नोरा फतेही, मलायका अरोरा यांचे आयटम सॉंगही पाहायला मिळतील. आयुष्मान आणि जयदीप असे दोन उत्कृष्ट अभिनय करणारे कलाकार एकत्र असल्याने या चित्रपटाची उत्सुकता आहे. तर मराठीत एकूण 3 आणि त्यात पहिला म्हणजे गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट प्रदर्शित होतोय. शंतनू रोडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत झळकते, तर सुव्रत जोशीची देखील महत्वाची भूमिका आहे. साडी शिवणाऱ्या इंद्रायणीची ही गोष्ट आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा चित्रपट वेगळ्या विषयामुळे लक्ष वेधून घेईल एवढं नक्की. बालभारती हा मराठी चित्रपट देखील प्रदर्शित होतोय. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारा हा चित्रपट आहे. नितीन नंदन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, अभिजित खांडकेकर, बालकलाकार आर्यन, उषा नाईक अशी तगडी स्टारकास्ट आहे. बालकांच्या शिक्षणाच्या विषयावर महत्वाचं भाष्य करणारा हा चित्रपट आहे. तर एकदम कडक हा मराठी चित्रपट तरुणाईला आकर्षित करण्याची शक्यता आहे. या चित्रपटात तरुणाईचा राडा तर आहेच, मात्र गावाकडील महत्वाचा विषयही हाताळण्यात आलाय. या चित्रपटात पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, चिन्मय संत, अरबाज शेख, भाग्यश्री मोटे, मानसी नाईक हे कलाकार झळकतील. तर डिवोशन आणि वायलेंट नाईट हे दोन इंग्रजी सिनेमेही प्रदर्शित होतील. डिवोशन या पुस्तकावर आधारित एरियल वॉर डिवोशन या चित्रपटात बघायला मिळेल. तर वायलेंट नाईट ही एक ॲक्शन कॉमेडी ख्रिसमस फिल्म आहे, ज्यात अभिनेता डेव्हिड हार्बर सॅंटा क्लॉजच्या भूमिकेत दिसेल. तेव्हा हे वेगवेगळे जॉनर असलेले चित्रपट जे आहेत आणि या चित्रपटांपैकी प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला पसंती देतील हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.